अन्य प्रेक्षक हो सस्ने अतिथी जाऊ मी शिवराज उमेश धापाडे इयत्ता सातवी माझ्या शाळेचे नाव उज्ज्वलदेव पवार औरंगाबाद। आज या स्पर्धेमध्ये मी विषय मांडतो स्वराज्य जननी जिजामाता हिंदू धर्माचे रक्षण करणारे छत्रपती शिवाजी महाराज व प्रतापवीर संभाजी महाराज या दोन्ही छत्रपतींना घडविणाऱ्या आदर्श राजमाता मासाहेब जिजाबाई भोसले त्यांना आपण राजमाता जिजाऊ जिजामाता अशा विविध नावांनी संबोधतो। जिजाबाईंचा जन्म 12 जानेवारीला झाला। त्यांच्या वडिलांचे नाव लखोजी जाधव तर त्यांच्या आईचे नाव मासाबाई असे होते। 1605 मध्ये जिजाबाईंचा विवाह वेरूळचे शहाजीराजे भोसले यांच्यासह झाला। जिजाऊंचा थोरला पुत्र संभाजीराजे हे शहाजीराजांसोबत घडले तर छत्रपती शिवाजी राजांच्या शिक्षणाची जबाबदारी मासाहेबांवर होती। त्यांनी शिवाजी राजांना महाभारत रामायणातील गोष्टी सांगितल्या। मासाहेब जिजाऊंच्या आज्ञानात शिवाजी राजे आपल्या सहंगाड्यांसोबत युद्धकला शिकले। त्यांना छत्रपती शिवाजी राजांना राजकारणाचे धडे शिकवले। मासाहेब जिजाऊंच्या संस्कारामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी राजे घडले आणि काही कारणामुळे जेव्हा भोसले व माहेरच्या जाधव घराण्यात वाद निर्माण झाला तेव्हा त्यांनी पतिनिष्ठेला अधिक महत्व दिले। जिजाऊ ह्या केवळ शहाजी राजांच्या वीर पत्नी नव्हत्या तर जगात प्रत्येक स्त्रियांना आदर्श घ्यावा अशा माता होत्या। हिंदवी स्वराज्याचे स्वप्न शिवरायांमध्ये पाहणाऱ्या महान राष्ट्रमाता होत्या। त्यांनी स्त्री ही क्षणकालिका पत्नी व आज्ञात काळाची माता हे प्रत्यक्ष खरे करून दाखवले। जिजाऊंनी आयुष्यभर शिवरायांना प्रेरणा दिली। पुण्यात विकास राज्यकारणाभार चोख गोरगरिबांचे प्रजेचे न्याय मिळवून देणे शेतकऱ्यांना मदत करणे अशा जबाबदाऱ्या पार पाडल्या। 6 जून 1674 रोजी शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि जिजाऊंचे स्वप्न खरेखर साकार झाले। अशा महान राजमातेला माझा मानाचा मुजरा करतो आणि थांबतो। धन्यवाद।